हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराचा किचन टूर बघणार आहोत. तर हा आहे माझा रेंटेड घर, म्हणजे किरायाचं घर. तर किरायाच्या घरामध्ये मी माझं छोटंसं किचन कसं मेंटेन करून ठेवलेलं आहे ते बघा. घर आपलं भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, तर किचन म्हटलं तर आपल्या संपूर्ण घराचा आत्मा असतो. आणि किचनच्या माध्यमातून आपल्या घरातील जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सदस्याच्या हेल्थची, तब्येतीची काळजी आपण घेऊ शकतो. जर किचन आपलं स्वच्छ असेल, नीटनीटकं असेल, घरातील भांडी स्वच्छ असतील, तर मनसुद्धा तेवढंच प्रसन्न राहतो. आणि आपल्या घरातील जेवढे पण सदस्य असतील तेवढ्याच सदस्यांची सुरक्षितता आपल्या हातात असते, आपल्या गृहिणीच्या हातामध्ये असते. म्हणून आपलं घर किचन नीटनीटके स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण कमवतो कशासाठी? तर दोन वेळेच्या जेवणासाठी. आणि जेवण बनवताना तेवढी स्वच्छता, तेवढीच काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि किचन स्वच्छ असेल तर तिथे अन्नपूर्णेचा वास असतो, लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा तेवढं सुंदर दिसते आणि डोळे आपले शांत होतात कोणाचं स्वच्छ किचन बघून, किंवा मांडलेल्या वस्तू व्यवस्थित असतील, नीटनीटक्या असतील तर ते बघून. त्याचप्रमाणे आपलं जर किचन स्वच्छ असेल तर आपल्या घरातील लोकांचं, आपल्या घरातील मुलांचं आरोग्य सुरक्षित राहते. आपल्या घरातील आपल्या किचनमधील भांडी स्वच्छ असतील, स्वच्छता असेल, साफसफाई असेल, तर मनसुद्धा आपलं तेवढंच प्रसन्न राहतो. आणि घरातील सगळ्या सदस्यांची तब्येतसुद्धा तेवढीच हेल्दी राहते आणि आजारी पडत नाही. ज्या घरातील किचन स्वच्छ असेल त्या घरातील लोक जास्त आजारी पडत नाहीत, हा माझा अनुभव आहे. जेव्हा बेडरूममधून मी किचनमध्ये जाते तेव्हा माझं किचन काहीसं असं दिसतं. दिसायला तर मोठं दिसतं रूम, पण मोठं नाही आहे, अजिबात छोटंसं किचन रूम आहे. मला तर बऱ्याच वेळा इतक्या अडचणी येतात की स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडे कुठे कुठे ठेवू, काय कुठे कुठे ठेवू, हे बऱ्याचदा अडचण येते. आणि इतकं कंजेस्टेड वाटतं, कारण का आमचं गावचं पण मोठं मोठंच किचन रूम आहे. आणि जेव्हा पण मी भाड्याच्या रूममध्ये राहिली तर सगळीकडे मोठ्याच रूम होत्या, आणि जरा छोटीशी रूम आहे तर सवय नाही आहे, त्याच्यामुळे जरा छोटं वाटतं. तरी सुद्धा मी छोटी किचन आहे तर प्रत्येक वस्तू कशा लावून ठेवलेल्या आहेत, एकदम ॲडजस्ट करून लावलेल्या आहेत. एकच रॅक बनवलेली आहे आणि त्याला चार कप्पे आहेत, तर त्या रॅकवरती मी अशा डब्बे ठेवून घेतलेल्या आहेत जे जास्त कामाचे नाही पडत, महिन्या दोन महिन्यातून कामात पडतात, ते एकदम वरच्या साईडला ठेवलेले आहेत डब्बे. आणि त्याच्यानंतर थोडे कामात येतात ते नंतर ठेवले, आणि त्याच्यानंतर जास्त कामात येतात ते ठेवले, आणि रोजचे आपल्याला लागणारे आहेत ते खाली ठेवले दोन कप्प्यामध्ये. ह्या कप्प्यामध्ये मी साखर, डाळी वगैरे अशा ठेवलेल्या आहेत ज्या रोजच म्हणल्यासारख्या लागतात, त्या वस्तू ठेवलेल्या आहेत, चहा पावडर वगैरे. आणि येथे पिठाचा डब्बा आहे, तर पिठाच्या डब्याच्या वरतीच मी पोडपाड बेलना ठेवलेला आहे. मधातल्या डब्यामध्ये पण खायच्याच वस्तू आहेत, आणि लास्टवाल्या डब्यामध्ये आहेत चिवडा वगैरे. आणि खालच्या डब्यात बघा, इथे मोठा डब्बा आहे, तर मोठ्या डब्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत, आणि ह्या डब्यामध्ये डाळी ठेवलेल्या आहेत जे मी किराणामध्ये आता आणि जस्ट ओट्याच्या वरती ही खिडकी आहे, तर खिडकीमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे, तिखटा मिठाचा मसाल्याचा डब्बा. आणि मसाल्याच्या डब्याला मी नेहमी पेपर लावून ठेवते. पेपर लावून ठेवलं तर 15-20 दिवस आपला डब्बा इझिली स्वच्छ राहतो, आणि नंतर घासायचा, नाहीतर आपलं तेलकट वगैरे हात लागतो आणि लगेच 8 दिवसात नाहीतर डब्बा घाण होतो. हा आहे मिठाचा डब्बा. मीठ मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच ठेवते, साखरेचा डब्बा, चहापत्तीचा डब्बा. आणि परत हे आहे दिवा लावायचं तेल आहे, पूजेचं तेल, तर ते मी इथेच ठेवून घेतलेलं आहे. आणि हे मोहरीचं तेल आहे, घरचं आहे, आईने दिलेलं, तर कधी उपयोगात वगैरे पडेल तर मी ठेवलेलं आहे इथे. इथे खलबत्ता आहे, इथे मिक्सरचं छोटंसं पॉट आहे, आणि इथे तेलाचं डब्बा अडकवायला नव्हतं तर ॲडजस्ट करून आम्ही बनवलं. आणि त्या साईडला कोलगेट वगैरे ठेवायचं, ते मी असंच वेस्टेज होतं त्याच्यापासून बनवलं. आणि इथे पाण्याची पाणी गाळणी वगैरे ठेवायला, असं खिडकीमध्ये एवढं
एवढंच आहे सामान माझं, आणि इथे गॅस आहे आपली स्वयंपाक करायची. तर हा ओटा माझ्या ना छोटासा आहे, जरी ते बॉटली वगैरे ठेवलं तर हे भांडे ठेवायचं जरा अडचण येते. तर असं आहे इथलं ओट्याचं. आणि ओट्याच्या जस्ट बाजूला एक खिडा आहे, तिथे मी कुकरचं झाकण, एक तवा फ्राय तडका पॅन असं अडकवून ठेवलेलं आहे. तर असं आहे किचन ओट्याचं वरचं एरिया. आणि इथे जस्ट खाली येतो तर ओट्याच्या तिथे खालीच आहे मग हंडा गॅस आहे, सिलेंडरचा हंडा परत तिथे ठेवलेला आहे, एक दोन पिंप पिंप आहेत, आहे, त्यामध्ये त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गाळून त्यामध्ये आणलेलं किराणा तांदूळ आहे. आहे, त्याचा भर तर त्या भरलेला. तांदळाच्या डब्यावरती मी इडलीचं किंवा इडलीचं पात्र ठेवलेलं आहे, परत मिठा वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे मिक्सर ठेवायला सुद्धा जागा नव्हती, तर मग ह्या पिंपावरती मी मिक्सर ठेवून घेतला आहे. तर अशा ह्या जागेचा उपयोग करून घेतला. छोटीशी जागा आहे तरी सुद्धा बघा किती सामान टाकलेलं आहे. आणि परत ओट्याच्या खाली हा एक कप्पा आहे, तिथे मसाल्याचे डब्बे आहेत, बरेच अशा वस्तू आहेत तिथे. मसाल्याच्या डाळीचे डब्बे आहेत, एक मातीचा भांडा आहे, परत कुकर मी तिथेच ठेवते, जो नेहमीचा मोठा मिक्सरचा जार लागतो मला तो इथे ठेवते. तर इथे छोट्या मोठ्या अशा महत्त्वाच्या रोजच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. आणि त्याच्याच खाली तेलाचं पिंप आहे, तर तेलाच्या पिंपाला मी असं झाकून का ठेवलं, तर इथे तेल काढायची मशीन आहे, ते रुद्रांस फिरवून घेणार म्हणून असं झाकून ठेवलेलं आहे. परत तिथे निरम्याचा डब्बा आहे, पास्त्याचा डब्बा आहे, चिप्सचा आणि तिखटाचं जे नेहमी मला 12 महिन्याला लागतो ते ठेवलेलं आहे, तुपाचा एक मोठा डब्बा आहे, आईने घेतलेली कढई आहे, दोन म्हणजे सुरण वगैरे मी गाऊन आणते तर इथेच ठेवते. तर इथे सुद्धा बराच असा सामान आहे. ह्या साईडच्या भिंतीला बल आहे आणि बलच्या खाली एक खिडा आहे, तर त्या खिड्याचा सुद्धा म्हणजे खिडे पण ह्या रूमला टोचले नव्हते. आणि आपण जेव्हा भाड्याने राहतो त्यावेळेस खिडे वगैरे टोचायला पण जरा वेगळंच वाटतं, आणि टोचले असतील तर ते बरं होतं. तर तिथे खिडा होता आणि तिथे मी हँगर लावला, आणि हँगरमध्ये आता कॅलेंडर वगैरे लावायला बरं पडते. आणि कॅलेंडर किचनमध्ये असेल तर आपल्याला केव्हा पण बघायला इझी पडतं. आणि ह्या साईडच्या भिंतीला लावलेला आहे रॅक, तर वरच्या साईडला मी कोपर ठेवलेला आहे, भाजीच्या टोपल्या. आता भाजीच्या टोपल्याचा उपयोग होत नाही तर त्या टोपल्या मी तिथे ठेवून घेतल्या, आणि ज्या वेळेस मी पहिल्यांदा आली होती त्यावेळेस त्या टोपल्या घेतल्या होत्या. परत वरच्या साईडला कढई ठेवली, खालच्या साईडला डब्बे वगैरे, पोडीचा डब्बा, हे ते सगळं ठेवलेलं आहे. आणि खालच्या साईडला मी ग्लास कप ठेवलेले आहेत, जी ब्लू ट्रे दिसते त्याच्यामध्ये जेवढे चम्मच रॅकमध्ये बसत नाहीत किंवा तिथे जमत नाहीत ते ह्या ब्लू ट्रेमध्ये बऱ्याच अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. चाकू वगैरे ठेवायला पण ते ट्रे बरी होते, तर मी पहिल्या वर्षी आली होती त्यावेळेसच मी ते घेतलं होतं. आणि हे आणि मला एक सांगू, कढया घ्यायची, चम्मच वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायची मला खूप आवड आहे. आणि मग त्याच्याने काय होते, खूप गर्दी होते रॅकमध्ये, तर अशा वेळेस अशी ट्रे असेल तर बऱ्याच अशा वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. बऱ्याच वस्तू आहेत माझ्या ट्रेमध्ये बघू शकता तुम्ही. तर अशी एक ट्रेसुद्धा किचनमध्ये असणे गरजेचं असते असं मला तरी वाटते. आणि फ्रीज आहे बघा ना, इथेच दाराच्या पाठीमागे मी एक दाराच्या मागे झाडू ठेवते, जे आपल्याला झाडायला उपयोगी पडते. आणि किचन ओट्याच्या अगदी जवळ लगेच आपल्याला पाणी घेता येईल म्हणून पाण्याची प्लॅस्टिकची बादली ठेवलेली आहे. आणि एक स्टीलचा हंडा भरते मी, तर तो रॅकच्या खाली आहे. तसं तर मी तांब्याचा पण हंडा भरत होती, पण इथे तांब्याच्या हंड्याला इथे छार असल्यामुळे खूप जास्त डाग पडतात, तर मी तो तांब्याचा हंडा ठेवूनच दिला. आणि इथे बघा पिठाचा डब्बा आहे, त्याच्यावरच मी लाटणा पारिश ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला झटकन तिथूनच पीठ काढायचं आणि पटकन लाटायला बरं पडते. आणि इकडे दार आहे, तर दाराच्या पाठीमागे ज्या काही प्लॅस्टिक असतील तर एका मोठ्या प्लॅस्टिकमध्ये त्या प्लॅस्टिक ठेवलेल्या आहेत. आणि इथे एक स्टॉपर आहे दरवाजा लावायचा, तर त्या स्टॉपरला मी थैला अडकवून घेते. आणि तिथे बऱ्याच अशा वस्तू आहेत. तर असं आहे माझ्या छोटंसं भाड्याचं किचन. तुम्हाला कसं वाटलं आणि मी वस्तू कसं ॲडजस्ट करून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर अगदी स्वच्छ आणि नीटनेटके असं घर आहे असं मला वाटते. आता याच्याहूनही जास्त नीटनेटके ठेवतात, पण आपलं खेड्यातल्या मानाने उत्तम आहे असं मला तरी वाटते. आणि आता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे रोजची डस्ट बसते आणि रोजचं मला पुसून काढावं लागतो. हे एक काम वाढलेलं आहे.
आम्हा दोघांना जेवढा उपयोगी पडेल तेवढेच मी भांडे ठेवलेले आहेत, आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत, भांडे आहेत, त्या मी दिवाणमध्ये ठेवलेले आहेत. बऱ्याच असे भांडे आहेत दिवाणमध्ये ठेवलेले आहेत, आणि ह्या रूममध्ये सज्जे अजिबात नाही आहेत की आपण सज्ज्यावर ठेवू शकू. तर मी दिवाणमध्ये बऱ्याच असे भांडे ठेवलेले आहेत जे उपयोगी पडत नाहीत आणि खूप दिवसानंतर उपयोगी पडतात, त्या वस्तू मी दिवाणमध्ये ठेवून दिल्या. कारण आपली किचन कशी आहे, माझी किचन छोटी आहे आणि खूप कंजेस्टेड जागा आहे, त्याच्यामुळे तिथे त्या प्लेट वाट्या ह्या सगळ्याच वस्तू मी पाहिजे तेवढ्याच मी बाहेर ठेवल्या. ग्लास पण दोन तीनच मी ठेवल्या, कारण ग्लासने पाणी प्यायचा तेवढा प्रश्नच नाही येत, त्याच्यामुळे मी दिवाणमध्ये ठेवून दिल्या. आणि आमच्याकडे ना पाहुणे वगैरे पण येत नाही, कदाचित आले तर एक दोनच येतात, ते पण एक दोन महिन्यांनी आलेच तर आपले आई वडील वगैरेच येतात, नाहीतर कोणी येत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच अशा वस्तू ठेवलेल्या आहेत, इथे गर्दी पण नको आणि सुटसुटीत पण दिसायला पाहिजे आपले किचन, आणि अडचण पण व्हायला नको पाहिजे छोटी असल्यामुळे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेंटेड किचन टूर? नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बरं का व्हिडिओला तुम्ही बघता पण लाईक करत नाही आणि व्ह्यूज पण कमी येतात, तर प्लीज सपोर्ट करा आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, एवढीच मी अपेक्षा करते. व्हिडिओ इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर मस्त खा आणि स्वस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा, हॅप्पी राहा, अशीच ईश्वर चरणी सगळ्यांसाठी प्रार्थना करते. आणि माझे व्हिडिओ हसत खेळत बघा एवढीच अपेक्षा करते. तर बघताय ना व्हिडिओ, बघता तर कमेंट सुद्धा करा आणि लक्षात असू द्या.